काल दिनांक 23 रोजी भाजपच्या वतीने थकीत वीज बिल वसुली थांबवावी व शेतीपंपाची वीज तोडणी खंडित करू नये या मागणीसाठी महावितरण प्रशासनाच्या विरोधात कार्यालयात माजी आमदार मुरकुटे यांचा फाशी घेण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मात्र आज एका दैनिकात हा स्टंटबाजीचा प्रकार असल्याबाबत वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्याकडून व कार्यकर्त्यांकडून या दैनिकाची शहरात होळी करण्यात आली. त्यानंतर याच वृत्तपत्राच्या प्रतिनिधीकडून हा स्टंटबाजीचा प्रकार असल्याचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आल्याने तालुक्यात चर्चेला चांगलेच उदान आल्याचे दिसत आहे. या व्हिडिओमध्ये माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे हे जमिनीवर उभा राहून फाशी घेताना दिसत असून कार्यकर्ते हे फाशी न बसवण्यासाठी दाव्याच्या वेड्यात बोटे गुंतवून ठेवलेले दिसत आहेत, तर एक जण हसत असल्याचाही दिसत आहे. हा केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी फाशीचा स्टंट असल्याचा आरोप नगरसेवक दिनेश व्यवहारे यांनी केला आहे. तसेच बातमीची सत्यता दाखवणाऱ्या वृत्तपत्राची होळी केल्याबद्दल एकता पत्रकार संघाकडूनही निषेध व्यक्त करण्यात आला आहे. काल वीज प्रश्नी भाजपने यावासा येथील वीज वितरण कार्यालयात आंदोलन केले. या दरम्यान माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी स्वतः गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला ते सांगण्यात आले. मात्र आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे हे गळफास घेऊन आत्महत्येचे बीक फुटले असून याबाबतीत एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यात मुरकुटे यांची इस्टंटबाजी उघड झाल्याचे दिसत आहे. हा निव्वळ प्रसिद्धीसाठी केलेला केवळ प्रयत्न असून आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या वृत्तपत्राची सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र दोषभावनेने ह्या पेपरची होळी करण्यात आलेली आहे. मी याचा निषेध करतो.